वांछी आयोग की रिपोर्ट स्वीकारते हुए आगामी दो सप्ताह में ओबीसी आरक्षण के साथ चुनाव कराने के आदेश उच्च न्यायालय ने दिए हैं। इस आदेश के बाद ओबीसी का आरक्षण पहले की तरह बहाल हो जाने की खुशी ओबीसी संगठनों, विभिन्न सामाजिक संगठनों और सभी राजनीतिक दलों ने जताई है। उच्च न्यायालय ने बुधवार को राजकीय ओबीसी आरक्षण को अनुमति दी। इस निर्णय के बाद सभी राजनीतिक पार्टियों में खुशी की लहर आ गई। गुरुवार को भारतीय जनता पार्टी की ओर से शहर के धंतोली स्थित कार्यालय के सामने विधायक चंद्रशेखर बावनकुले की उपस्थिति में उच्च न्यायालय के निर्णय का स्वागत कर जल्लोष मनाया गया। इस कार्यक्रम में प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, विधायक मोहन मते, कृष्णा खोपड़े और नगर सेवक अविनाश ठाकरे सहित बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। आमचं सरकार गेलं त्या दिवशी ओबीसी आरक्षण होतं। या करंट्या महाविकास आघाडी सरकारने हे घालवलं। एक वेळा नाही, पाच वेळा सुप्रीम कोर्टाने यांना संधी दिली। सन्माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही ट्रिपल टेस्ट करा। यांनी केंद्र सरकारवर दोष देऊन ट्रिपल टेस्ट केली नाही, शेवटी ती करावी लागली। बोगस अहवाल यांनी सबमिट केले, ते कोर्टाने नाकारले। आमचं सरकार आल्यावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुषार मेहतांना भेटले आणि हे आरक्षण त्यांनी वापस आणलं। माननीय देवेंजींनी सांगितलं होतं की 4 महिन्याच्या आत आरक्षण नाहीतर संन्यास, आमच्या नेत्यांनी शब्द पाळला आहे। त्यामुळे ओबीसी समाज हा आमच्या पक्षाच्या मागे, आमच्या नेत्यांच्या मागे आणि भाजप शिवसेना सरकारच्या मागे उभा आहे। आम्ही परत एकदा आमच्या नेत्याचं, माननीय मुख्यमंत्र्यांचं, माननीय उपमुख्यमंत्र्यांचं आणि पक्षीय अभिनेश न बाळगता ज्या ज्या ओबीसी नेत्यांनी यात मदत केली त्या सगळ्यांचं स्वागत करतोय। हा सगळा ओबीसी समाज आज देवेंजींचं अभिनंदन करतो। 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं। ज्या ज्या वेळा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न समोर आला त्या त्या वेळा केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचं काम महाविकास आघाडी सरकारच्या सर्व घटक पक्षांनी केलं। आयोगाची स्थापना केली नाही, आयोगाची स्थापना केली तर पैसे दिले नाही, स्टाफ दिला नाही आणि एकंदर ओबीसी समाजाशी एकंदर खेळ करण्याचा कार्यक्रम या महाविकास आघाडी सरकारने केला। आमचे राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी असं म्हटलं होतं की आमचं सरकार आल्याबरोबर 4 महिन्यामध्ये अशा प्रकारच्या ओबीसींना न्याय देण्याचं आम्ही काम करू। आपण सगळे बघतो आहोत, केवळ 15 दिवसामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची निवड झाली आणि यात 15 दिवसामध्ये पाठिया आयोगाला लागणारी सगळी माहिती, सुप्रीम कोर्टाला द्यावी लागणारी सगळी माहिती ही भारतीय जनता पार्टीने दिली आणि त्याचाच परिणाम आहे की आज ओबीसीला आरक्षण मिळालं आहे। आमच्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाचा विषय आहे की ओबीसीला हे आरक्षण मिळालं। येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासहित आता होतील हा विश्वास आम्हाला आहे आणि म्हणून महाविकास आघाडीने केवळ 2.5 वर्ष अशा प्रकारचा वेळ घालवला आणि मात्र भारतीय जनता पार्टीने केवळ 15 दिवसात ओबीसी समाजाला न्याय दिलेला आहे, हा आमचा विजय आहे। आणि म्हणून आम्ही म्हणतो आहे हो आम्ही हे करून दाखवलं, हो आम्हीच हे करून दाखवलं, हो आम्हीच हे करून दाखवू शकतो, अशा प्रकारचा निर्णय आपल्या समोर आले। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री प्रवीण दटके, माननीय आमदार मोहन मते, आमदार कृष्णाजी खोपडे, माननीय विकास कुंभारेजी आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते यांच्या नेतृत्वात आज नागपूर शहरात ओबीसींना आरक्षणाचा जो निर्णय झाला त्याबद्दलचा जल्लोष साजरा होत आहे। भारतीय जनता पक्ष नागपूर शहराने आणि नागपूर जिल्ह्याने नेहमीच ओबीसी आरक्षणामध्ये अनेक आंदोलनामध्ये उडी घेतली आहे। 2.5 वर्षात 50च्या वर आंदोलनं ओबीसी समाजाला न्याय मिळण्याकरता नागपूर महानगराने केले आहे आणि साधारणतः मग आता सर्वोच्च न्यायालयाने आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये, एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये नवीन सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने बांटी आयोगाचा रिपोर्ट ॲक्सेप्ट केला आणि सुप्रीम कोर्टाला टेबल केला आणि स्वतः माननीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी सॉलिसिटर जनरलला जाऊन भेटून ओबीसी समाजाची भौगोलिक आणि सारी स्थिती समजवून उत्कृष्ट वकील कोर्टात लावले आणि त्यामुळं कोर्टाने हे मान्य केलं की ओबीसी समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। उद्धव ठाकरे आणि पवार सरकार असतं ते आरक्षण मिळालं नसतं, कारण बांटी आयोगाचा रिपोर्ट आला असता तरी त्यांनी 2 वर्ष टेबलच असता केला। जे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा केली होती की सत्ता मिळाल्याबरोबर 4 महिन्याच्या आतमध्ये आम्ही रिझर्वेशन कायम करून दाखवू, सत्ता मिळाल्यानंतर ताबडतोब पहिली बैठक त्यांनी ओबीसी रिझर्वेशनच्या संदर्भात घेतली, बंटी आयोगाला निर्देश दिले
आणि अहवाल योग्य आहे की नाही याची तपासणी करून तो जो त्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटीचा सजेशन देऊन तो अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये वेळेमध्ये सादर करण्याकरता त्यांना निर्देश दिले. तो अहवाल वेळेवर सादर झाला आणि सुप्रीम कोर्टामध्ये तो मान्य झाला, त्याच्यामुळे ओबीसीचं रिझर्वेशन मिळालेलं आहे. समजा हा अहवाल वेळेवर सादर झाला नसता तर येणाऱ्या होऊ घातलेल्या निवडणुका या विना ओबीसी आरक्षणाच्या झाल्या असत्या. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं हे संपूर्णपणे श्रेय आहे ओबीसीचं आरक्षण पुनर्स्थापित करण्याचं. म्हणून आम्ही हा विजय जल्लोष या ठिकाणी साजरा करतो. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर.